आता आम्ही तुम्हा दोघींना एक जादू दाखवतो. जादू दिवा एक काम कर, आता यातला पत्ता काढ आणि मला न दाखवता बघ. कुठलाही पाहतो का? घे घे कुठलाही घे. शाबास, आता बघ बघू. बघा तुम्ही डोळे मिटा बघू. अगं मला कसं दिसणार, उलटा पत्ता येतो. तरी पण डोळे मिटा. बरं बाबा, बघितलेस का? हो बघितलास. आता ठेव कुठे पाहिजे ते. कुठेही ठेव. ठेवलास का? आता मी हा असे कॅट पिसतो बरं का. आता मला माहित नाही तुझा पत्ता कुठला आहे, पण माझ्या जादूने मी ओळखून दाखवणार तुम्हाला. जय काले कलकत्तेवाली, तोड दे दुश्मन की नली. आता ओळखू, आता ओळखतो बघ. चिंक 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 चिंक, हा पत्ता आहे की नाही तुझा? अय्या पण तुम्ही कसं ओळखलं? जादू जादू. चीटिंग चीटिंग. काय चीटिंग? नाणं दाखवते. म्हणजे आता तुम्ही सगळ्या पत्त्यांचं डिझाईन असं सुलट लावलं होतं. दिव्याचा पत्ता उलट ठेवला. मी कसली जादू, मला पण येत आहे. असं तू विश्वास नाही माझ्या जादूवर? एक काम कर, तू पत्ता काढ, तू पीस आणि कसं ते उलट सुलट ठेवून दे, मी ओळखतो की नाही बघ. आम्ही डोळे मिटले. आता कुठला पण पत्ता कुठलाही काढ आणि कुठेही ठेव. पत्ते आता उलट सुलट होणार आहेत. हो देत. अरे जादू आहे, तुम्हाला नाही कळणार. दाखवा दाखवा, आता दाखवा. दाखवू. जय काले कलकत्ते वाली, तोड दे दुश्मन की नली. ओळखू. ओळखा. आता ओळखतो बघ. झिंक चिकिंग झिंक चिकिंग झिंक चिकिंग झिंकिंग. जोकर. एक मला जोकर म्हणतेस काय? मग तुम्ही सारखे आम्हाला जोक सांगता, आम्हाला जादू दाखवता, हसवता. तुम्ही जोकर आहात. मला आजोबा जोकर. ए मला आजोबा जोकर. आजोबा भाई दात पडले तुझ्या सारखे. दात पडले मला, टक्कल पडले. मी जोकर आहे. ऐ आजोबा आहे काय? ऐ अरे की मी जाऊ आले चिंग निंगी मी जाऊ आले चिंग निंगी चिंग. बने मामा ना काय मस्त जादू दाखवतोय. हो पण ती जादू मनोरंजनासाठी उपयोगी पडेल, परीक्षेत पास होण्यासाठी नाही. त्यासाठी अभ्यासच करावा लागेल. तुझी सामायिक परीक्षा जवळ आली आहे ना? हो पण आई माझा ना अभ्यास नाही झालाय. मी यंदाच्या वर्षी ड्रॉप घेतला तर नाही चालणार. काय अगं, आत्ता कुठं सामायिक परीक्षा आली आहे आणि एवढ्यातच तू अभ्यास झाला नाही म्हणून माघार घेतेस? अगं 6 महिन्यात इकडचं जग तिकडं करून दाखवशील तू? 12वीची परीक्षा ती काय तुला बंधू? आई अशी काय बोलतेस तू? 12वीचा अभ्यास केवढा अवघड आहे ते माहीत नाही आहे तुला. अभ्यासाचं मला काही सांगू नकोस. इतकी आडाणी नाही आहे मी. मॅट्रिकपर्यंत शिकले. मनात आणलं तर आत्तासुद्धा बाहेरून बसून 12वी होऊन दाखवीन मी तुला. हे मात्र खरं आहे. अरे मॅट्रिकला असताना शशीनी घरकाम सांभाळून दुसऱ्यांच्या पुस्तकावर अभ्यास करून चांगल्या प्रकारे पास होऊन दाखवलं होतं. अरे तिने मनात आणलं तर 12वीच काय, ग्रॅज्युएट वेल ग्रॅज्युएट.